हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत 10वी पंचवार्षिक योजना. याच्या आधी आपण 9 पंचवार्षिक योजना पाहिलेल्या आहेत आणि आज आपली 10वी पंचवार्षिक योजना आपल्याला पाहिजे. ओके, तर सुरुवात करूया योजनेच्या कालावधीपासून. योजनेचा कालावधी होता 1 एप्रिल 2002 ते 31 मार्च 2007. ओके, योजनेचे अध्यक्ष होते अटल बिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग. योजनेचे उपाध्यक्ष होते के सी पंत आणि मॉन्टिंग सिंग अहलुवालिया. ओके, योजनेचे घोषवाक्य किंवा योजनेचं नाव होतं शिक्षण योजना. ठीक आहे, योजनेचा संकल्पित GDP आहे 7.9%, पण प्रत्यक्षामध्ये साध्य झाला 7.7%. ठीक आहे, योजनेवरचा प्रस्तावित खर्च होता 1,25,739 कोटी रुपये आणि वास्तविक खर्च झाला आहे 16,18,460 कोटी रुपये. ठीक आहे, आता कोणत्या क्षेत्रावरती किती टक्के खर्च करण्यात आला? सर्वाधिक खर्च करण्यात आला आहे तो सामाजिक सेवावरती 27%, ऊर्जा 22.4%, कृषी 20.2%, वाहतूक 16.3%, दूरसंचार 5.1%, उद्योग 4.0%, अर्थसेवा 1.9%, तंत्रज्ञान 1.8% आणि साधारण सेवा 1.3%. ठीक आहे, तर ही योजनेची प्राथमिक माहिती आहे. ठीक आहे, योजनेचा कालावधी काय आहे? 1 एप्रिल 2002 ते 31 मार्च 2007. योजनेचे अध्यक्ष कोण होते? अटल बिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग. योजनेचे उपाध्यक्ष होते के सी पंत आणि मॉन्टिंग सिंग अहलुवालिया. योजनेचं घोषवाक्य किंवा योजनेचं उपनाव काय आहे? शैक्षणिक योजना. ओके, शिक्षण योजना. योजनेचा संकल्पित GDP आहे ठरवला होता आपण 7.9% साध्य करायचा होता, पण प्रत्यक्षामध्ये साध्य झाला 7.7%. योजनेवरचा प्रस्तावित खर्च 1,25,739 कोटी रुपये, पण वास्तविक खर्च झाला 16,18,460 कोटी रुपये. ओके, कोणत्या क्षेत्रावरती किती टक्के खर्च करण्यात आला? सर्वात जास्त सामाजिक सेवा या क्षेत्रावरती जास्त खर्च करण्यात आला 27%. त्यानंतर ऊर्जा 22.4%, कृषी 20.2%, वाहतूक 16.3%, दूरसंचार 5.1%, उद्योग 4.0%, अर्थसेवा 1.9%, तंत्रज्ञान 1.8% आणि साधारण सेवा 1.3%. ओके, तर हे ही योजनेची प्राथमिक माहिती झाली. आता ह्या 10वी पंचवार्षिक योजनेमध्ये कोणकोणत्या विविध विकास योजना सुरू करण्यात आल्या ते पाहूया आपण. पहिले आहे वंदे मातरम योजना. ठीक आहे, तर ही योजना कशा संदर्भात होती? गर्भवतींची तपासणी व गरोदर काळात आरोग्यसेवा देणे आणि यासाठी खासगी आणि शासकीय दवाखान्यांची मदत घेणे. ठीक आहे, तर यासाठी ही वंदे मातरम ही योजना राबवली होती. सुरुवात कधी झाली? 9 फेब्रुवारी 2004 पासून या वंदे मातरम योजनेची सुरुवात झाली. 9 फेब्रुवारी 2004 पासून वंदे मातरम योजना सुरुवात झाली. ओके, कशा संदर्भात योजना होती? गर्भवतींची तपासणी व गरोदर काळामध्ये आरोग्यसेवा देणे आणि यासाठी खासगी आणि शासकीय दवाखान्यांची मदत घेणे, म्हणजे प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप. ओके, 9 फेब्रुवारी 2004 पासून सुरुवात झाली. ठीक आहे, तारीख लक्षात ठेवा ही 9 फेब्रुवारी 2004. त्यानंतर राष्ट्रीय कामासाठी अन्न योजना सुरुवात कधी झाली? 14 नोव्हेंबर 2004 रोजी या योजनेची सुरुवात झाली, राष्ट्रीय कामासाठी अन्न योजना. ठीक आहे, कशा संदर्भामध्ये ही योजना होती? तर मजुरी रोजगाराबाबतची ही योजना, म्हणजेच मजुरी रोजगार कार्यक्रम राबविताना अकुशल मजुरांना अन्न संरक्षण पुरवण्यासंदर्भातील ही योजना होती. मजुरी रोजगार कार्यक्रम राबवताना अकुशल मजुरांना अन्न संरक्षण पुरवण्यासंदर्भातील ही योजना होती. ठीक आहे, योजना कोणी सुरुवात केली? डॉक्टर मनमोहन सिंग यांनी. ओके, कुठून सुरुवात झाली या योजनेची? आंध्र प्रदेशातील अलूर या गावातून ह्या योजनेची सुरुवात झालेली आहे. आणि ही योजनानंतर कोणत्या योजनेमध्ये वर्ग करण्यात आली आणि कधीपासून वर्ग करण्यात आली? ही योजना फेब्रुवारी 2006 पासून राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये वर्ग करण्यात आली आणि ही 100% अशी केंद्र पुरस्कृत ही योजना आहे. ओके, अजून एकदा सांगतो तुम्हाला, राष्ट्रीय कामासाठी अन्न योजना सुरुवात कधी झाली? 14 नोव्हेंबर 2004 पासून. कशा संदर्भामध्ये ही योजना होती? तर मजुरी रोजगाराबाबतची योजना, म्हणजे मजुरी रोजगार कार्यक्रम राबवताना अकुशल मजुरांना अन्न संरक्षण पुरवणे. या योजनेची सुरुवात कोणी केली? डॉक्टर मनमोहन सिंग यांनी. कुठून सुरुवात केली याची? आंध्र प्रदेशातील अलूर या गावामधून या योजनेची सुरुवात केली आणि ही योजना फेब्रुवारी 2006 मध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये विलीन करण्यात आली. 100% अशी ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. ओके, आता राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. ओके, सुरुवात कधी? आता मागे तुम्हाला सांगितले 2 फेब्रुवारी 2006 मध्ये याची सुरुवात झाली. तर संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना व राष्ट्रीय कामासाठी अन्न योजना यांच्या एकत्रीकरणातून राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही सुरू करण्यात आली. ठीक आहे, आणि या योजनेच्या संदर्भामध्ये 7 सप्टेंबर 2005 मध्ये कायदा करण्यात आला आणि 2 ऑक्टोबर 2009 पासून या योजनेला महात्मा गांधींचे नाव देण्यात आले. ओके, 2 ऑक्टोबर 2009 पासून या योजनेला महात्मा गांधींचे नाव देण्यात आले. ठीक आहे, तरी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरुवात कधी झाली? 2 फेब्रुवारी 2006 पासून. ओके, नंतर मूल्यवर्धित कर म्हणजे VAT. 2005 पासून विक्रीकर ऐवजी मूल्यवर्धित कर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ठीक आहे, मूल्यवर्धित कर लागू केला गेला 10वी पंचवार्षिक योजनेमध्ये. ओके, नंतर भारत निर्माण योजना सुरुवात कधी झाली? 2005-06 पासून या योजनेची सुरुवात झाली, भारत निर्माण योजनेची. तर गृहनिर्माण, ओके, सिंचन, नंतर पेयजल, रस्ते, विद्युतीकरण,
आणि दूरसंचार, ओके, या 6 क्षेत्रामध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्दिष्टाने भारत निर्माण योजना ही सुरू करण्यात आली. ओके, किती क्षेत्रामध्ये? 6 क्षेत्रामध्ये. 6 क्षेत्रे कोणती? गृहनिर्माण, सिंचन, पेयजल, रस्ते, विद्युतीकरण आणि दूरसंचार. ओके, या 6 क्षेत्रामध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टी उद्दिष्टाने भारत निर्माण योजना ही 2005 सुरू करण्यात आलेली होती. ठीक आहे. नंतर आहे सामाजिक सुरक्षा प्रायोगिक योजना. आता ह्या योजनेची सुरुवात कधी झाली? 23 जानेवारी 2004. ओके, 23 जानेवारी 2004 या योजनेची सुरुवात झाली. तर ही योजना कशा संदर्भातली आहे? तर असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सामाजिक सुरक्षेची योजना म्हणून ही योजना राबवण्यात आली. ठीक आहे. उदाहरणार्थ कुटुंब पेन्शन असेल, विमा असेल किंवा आरोग्यसेवा असेल. ठीक आहे. म्हणजे अशा सामाजिक सुरक्षा ह्या कामगारांना उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना लागू करण्यात आली. कोणती योजना? सामाजिक सुरक्षा प्रायोगिक योजना. कधी सुरुवात करण्यात आली? 23 जानेवारी 2004. ओके, नंतर आहे जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियान. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियान. ठीक आहे. या योजनेची घोषणा कधी झाली? 3 डिसेंबर 2005. ठीक आहे. 3 डिसेंबर 2005 या अभियानाची घोषणा केली. ठीक आहे. अभियानाचा कालावधी किती होता? 2005 ते 2012, म्हणजे 7 वर्ष. ठीक आहे. 7 वर्ष या अभियानाचा कालावधी होता. अभियानाचं उद्दिष्ट काय होतं? तर भारतीय शहरांची पूर्ण क्षमता वापरली जाण्यासाठी व ते खऱ्या अर्थाने वाढीचे इंजिन बनण्यासाठी शहरी पायाभूत संरचनेत सुधारणा करण्यासाठी व शहरी गरिबांना मूलभूत सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्टाने जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियान सुरू केले गेले. ठीक आहे. योजनेचा कालावधी 7 वर्षांचा होता आणि घोषणा कधी केली? 3 डिसेंबर 2005 या घोषणेची घोषणा केली ह्या योजनेची. ओके, ठीक आहे. नंतर या अभियानाच्या 4 प्रमुख घटकापैकी 2 घटक निवारा व गरिबांच्या मूलभूत सेवा गरजांशी संबंधित होते. किती घटक? 2 घटक. निवारा आणि गरिबांच्या मूलभूत सेवा गरजांशी संबंधित होते. ते म्हणजे कोणते होते? तर 65 निवडक शहरांसाठी शहरी गरिबांकरता मूलभूत सुविधा पुरवणे आणि इतर छोट्या शहरांसाठी एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम राबवणे. ठीक आहे. म्हणजे हे अशी 2 घटक जे निवारण व गरिबांच्या मूलभूत सेवा गरजांसमत होते, हे 2 घटक आहेत. म्हणजे 65 निवडक शहरांसाठी शहरी गरिबांकरता मूलभूत सुविधा पुरवणे आणि इतर छोट्या शहरांसाठी एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम राबवणे. आता 10व्या योजनेची ठरवण्यात आलेली लक्ष्य कोणती होती? ठीक आहे. 10व्या योजनेची ठरवण्यात आलेली लक्ष्य कोणती होती? तर पहिलं आहे दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण 2007 पर्यंत 21%, तर 2012 पर्यंत 11% कमी करणे. ठीक आहे. दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण 2007 पर्यंत 21%, तर 2012 पर्यंत 11% कमी करणे. योजनेच्या सुरुवातीला किती होतं दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण? 27.5% होते. ठीक आहे. नंतर दुसरं लक्ष असं होतं 2001 ते 2011 या दशकातील लोकसंख्या वाढीचा दर 16.2% कमी करणे. 2001 ते 2011 या दशकातील लोकसंख्या वाढीचा दर 16.2% कमी करणे. नंतर तिसरा आहे साक्षरतेचे प्रमाण 2007 पर्यंत 75% आणि 2012 पर्यंत 80% वाढवणे. योजनेच्या सुरुवातीला किती होतं? 64.8% साक्षरतेचे प्रमाण होतं. 64.8% योजनेच्या सुरुवातीला होतं. ते साक्षरतेचे प्रमाण 2007 पर्यंत आपल्याला 75% वाढवायचं होतं. नंतर 2012 पर्यंत ते 80% न्यायचं होतं. ओके. नंतर आहे बालमृत्यू दर प्रमाण 2007 पर्यंत दर हजारी 45% आणि 2012 पर्यंत दर हजारी 28% कमी करणे. बालमृत्यू दर प्रमाण 2007 पर्यंत दर हजारी 45% आणि 2012 पर्यंत दर हजारी 28% कमी करणे. योजनेच्या सुरुवातीला किती होतं? 57 होतं. ओके. बालमृत्यू दराचं प्रमाण किती होतं? 57 होतं. ठीक आहे. आता मातामृत्यू दराचं प्रमाण 2007 पर्यंत दर हजारीपर्यंत जिवंत जन्मांमागे 2. ओके. दर हजारीपर्यंत जिवंत जन्मामागे 2 2007 पर्यंत आणि 2012 पर्यंत दर हजारी जिवंत जन्मामागे 1 पर्यंत कमी करायचं होतं माता मृत्यू प्रमाण. ठीक आहे. योजनेच्या सुरुवातीला किती होतं? हे 3 होतं. म्हणजे 3, 2 आणि 1 असं हे कमी करत जायचं होतं आपल्याला. नंतर जंगल व्याप्त प्रदेशाचे प्रमाण 2007 पर्यंत 25% होते, तर 2012 पर्यंत 33% हे वाढवायचं होतं आपल्याला. जंगल व्याप्त प्रदेशाचे प्रमाण 2007 पर्यंत किती होतं? 25% होतं आणि 2012 पर्यंत 33% ते वाढवायचं होतं. ठीक आहे. नंतर 2003 पर्यंत सर्व मुले शाळेत हजर, तर 2007 पर्यंत सर्व मुलांनी 5 वर्षाचा शालेय अभ्यासक्रम पूर्ण करावा हे उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं होतं. ठीक आहे. 2003 पर्यंत सर्व मुलं शाळेत हजर असली पाहिजेत आणि 2007 पर्यंत सर्व मुलांनी 5 वर्षांचा शालेय अभ्यासक्रम पूर्ण करावा हे साध्य करायचं होतं. ठीक आहे. म्हणजे हे लक्ष होतं 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. नंतर 2012 पर्यंत सर्व खेड्यांना शाश्वत स्वच्छ पेयजल पुरवठा करणे. 2012 पर्यंत सर्व खेड्यांना शाश्वत स्वच्छ पेयजल पुरवठा करणे आणि 2007 पर्यंत सर्व मोठ्या प्रदूषित नद्यांची स्वच्छता करणे. 2007 पर्यंत सर्व मोठ्या प्रदूषित नद्यांची स्वच्छता करणे ही अशी 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण लक्ष ठेवलेली होती. ठीक आहे. नंतर आहे योजनेचं अनुमान करायचं झालं तर आता आपण कसं करू? तर अन्नधान्याचे उत्पादन झालं 202% साध्य झालं. अन्नधान्याचे उत्पादन
कृषी क्षेत्राचा वृद्धी दर होता 2.1% साध्य झाला, ठीक आहे. औद्योगिक उत्पादनाचा वृद्धी दर 8.2% साध्य झाला. चलनवाढ M1 मध्ये 18.2% वाढ झाली, M2 मध्ये 16.18% वाढ झाली. ओके, वृद्धी दर होता 7.9%. ओके, नंतर बचतीचा दर 30.8% गाठण्यात यश मिळालं आपल्याला, आणि गुंतवणुकीचा दर होता 32% साध्य करण्यामध्ये यश मिळालं. तर ही अशा पद्धतीनं ही आपली 10वी पंचवार्षिक योजना होती, ठीक आहे. आता ह्या योजनेचा मेन म्हणजे कालावधी 2002 ते 2007, अध्यक्ष कोण होते, उपाध्यक्ष कोण होते, घोषवाक्य काय होतं, संकल्पित GDP किती होता 7.9, प्रत्यक्षामध्ये साध्य झाला 7.7. ओके, प्रस्तावित खर्च, ओके, वास्तविक खर्च किती होता, कोणत्या क्षेत्रावरती जास्त खर्च करणार, सामाजिक सेवावरती, योजनेदरम्यान सुरू करण्यात आलेल्या विविध विकास कार्यक्रम आणि योजना कोणत्या होत्या, ठीक आहे. तर ही जी ह्या ज्या योजना आहेत, ह्या योजना सेपरेट तुम्ही लिहून काढून त्याचे डेट्स लक्षात ठेवा, डेट्स हे जोड्या लावायसाठी विचारू शकतो. वंदे मातरम योजना 9 फेब्रुवारी 2004, राष्ट्रीय कामासाठी अन्न योजना 14 नोव्हेंबर 2004, ठीक आहे. नंतर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2 फेब्रुवारी 2006, मूल्यवर्धित कर 2005, भारत निर्माण योजना 2005-06, याच्यामध्ये ही 6 क्षेत्रं लक्षात ठेवायची, गृहनिर्माण, सिंचन, पेयजल, रस्ते, विद्युतीकरण, दूरसंचार. ओके, नंतर सामाजिक सुरक्षा प्रायोगिक योजना 23 जानेवारी 2004, जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियान 3 डिसेंबर 2005, एकूण 7 वर्षांचं हे अभियान होतं. ओके, नंतर 10व्या योजनेमध्ये ठरवण्यात आलेले लक्ष्य ही इम्पॉर्टंट आहेत खूप, म्हणजे दारिद्र्यरेषेखाल लोकसंख्येचे प्रमाण 2007 पर्यंत 21% आणि 2012 पर्यंत 11% सुरुवातीला होतं 27.5, लोकसंख्या वाढीचा दर 16.2% कमी करायचा होता, साक्षरतेचे प्रमाण 75% आणि 2012 पर्यंत 80%, योजनेत सुरुवातीला होता 64.8%, बालमृत्यू दराचं प्रमाण आहे 1045 पर्यंत 2007 पर्यंत आणि 12 पर्यंत 1028 पर्यंत कमी करायचं होतं, सुरुवातीला 57 होते. माता मृत्यू प्रमाण 2007 पर्यंत 1000 पर्यंत, जिवंत जन्मामागे 2, 2007 पर्यंत 2 आणि 2012 पर्यंत 1 असे कमी करायचं होतं, सुरुवातीला होतं 3. जंगलव्याप्त क्षेत्र 2012 पर्यंत 33% द्यायचं होतं. 2003 पर्यंत सर्व मुलं शाळेत हजर राहिली पाहिजे, 2007 पर्यंत सर्व मुलांनी 5 वर्षांचा शालेय अभ्यासक्रम हा पूर्ण केला पाहिजे, ठीक आहे. आणि 2012 पर्यंत सर्व खेड्यांनी शाश्वत स्वच्छ पेयजल पुरवठा केला पाहिजे. नंतर 2007 पर्यंत सर्व मोठ्या प्रदूषित नद्यांची स्वच्छता करायची होती. आणि योजनेचं अनुमान करायला झालं तर आपण कसं करणार होतो, अन्नधान्याचं उत्पादन 2% साध्य झालं, कृषी क्षेत्राचा वृद्धी दर 2.1% साध्य झाला, औद्योगिक उत्पादनाचा वृद्धी दर 8.2% इतका साध्य झाला, चलनवाढ M1 मध्ये 18.2% वाढ झाली, M2 मध्ये 16.18% वाढ झाली, वृद्धी दर 7.9% गाठण्यात यश मिळालं आपल्याला, पद्धतीचा दर 30.8% झाला आणि गुंतवणुकीचा दर हे 32% गाठण्यामध्ये आपल्याला यश मिळालं, ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही आपली 10वी पंचवार्षिक योजना आहे. 9वी 10वी 11वी 12वी या खूप इम्पॉर्टंट योजना आहेत, याच्यावरती एक्झाममध्ये तरी प्रश्न विचारतात असते, ठीक आहे. अजून तुम्हाला समजा काही शंका असतील तर तुम्ही मला crackmpcexam@gmail.com, ठीक आहे, ह्या तुम्ही मेल आय डीवरती मला तुमचे प्रश्न जे काही असतील ते तुम्ही विचारू शकता. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करण्यास विसरू नका. ओके, थँक्यू.